कुकिंग विथ मीरा मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज मी बनवणार आहे चिकन कंटक्की. चिकन कंटक्की बनवण्यासाठी काय साहित्य घेतलं ते दाखवते. अर्धा किलो चिकन घेतलं, हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं. धने पावडर, हळद, लाल तिखट, कॉर्नफ्लावर, अद्रक लसूणची पेस्ट, धने पावडर, कंटक्की मसाला घेतला, मीठ आणि एक अंडं. आपण अर्धा किलो चिकन घेतलं ना, तर त्यामध्ये ना हे सगळे मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, मीठ, जिरे पूड, दोन चमचे कॉर्नफ्लावर, अद्रक लसूण पेस्ट, एक अंडं फोडून टाकू, दोन चमचे कंटक्की मसाला. आणि आता ये ना आपण ये ना चमच्याने एक सारखं ये ना सगळं ये ना चिकनला लावून घेऊ. हे बघा आपला कंटक्की मसाल्यामुळे ये ना चिकनचा कलर एकदम असा मस्त असा लाल लाल आला आहे. अर्ध्या तासासाठी ना आता आपण ये ना हे चिकन ये ना ठेवून देऊ. चला आता आपण आहे ना तेल तापायला ठेवू. याच्यामध्ये ना मी अगोदरच पुऱ्या तळलेल्या होत्या, पुऱ्या तळलेलंच तेल आहे. बघा अर्ध्या तासानंतर आहे ना आपलं चिकन आहे ना छान मॅरिनेट झालं आहे. चला आता आपण आहे ना हे मस्त परत एकदा आहे ना असं मिक्स करून घेतलं. आता आहे ना आपण आहे ना तेल तापलं, तेलामध्ये ना एक एक पीस सोडून आहे ना असं मस्त तळून घेऊ. पाच मिनटं आहे ना आपण आहे ना हे तेलामध्ये आहे ना फुल गॅसवर तळून दिले. पाच मिनटामध्ये आहे ना आपले हे आतमध्ये चिकन मस्त शिजत. हे बघा पाच मिनटानंतर आहे ना आता आपण आहे ना ते काढून घेऊ. चला आता राहिलेले चिकनचे पीस पण आहे ना आपण आहे ना तळून घेऊ. राहिलेलं आपलं सगळं चिकन आहे ना तळून झालं. तुम्हाला माझ्या चिकन कंटक्कीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी चिकन कंटक्की बनवून बघा.